नागपूरमधील पारडीमध्ये 4 वर्षे चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. आरडाओरड केल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्यानंतर नागरिकांनी संशयिताला चांगलाच चोपही दिला. जवाहर बाबूराव वैद्य असं संशयिताचं नाव आहे आणि यावेळी त्यांची नग्न धिंडही काढण्यात आली. नागरिकांनी संशयिताला मारहाण करत पोलीस ठाण्यामध्ये नेलं. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हाही दाखल केला. कलेक्शन करण्यासाठी नेहमी जातो, त्याप्रमाणे तो गेला. फर्स्ट फ्लोअरला त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी आणि छोटी मुलगी होती, तर त्यांनी दार वाजवून त्यांच्याशी विनयभंग केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी मग आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनीच त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम मार्फत माहिती मिळाली. आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला आणि त्या आरोपीला ताब्यात घेऊन मेडिकल करून अरेस्ट करण्यात आलेली आहे.